वानखेडे येथे मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी जळगाव जामोद येथे बारी समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. या घटनेचा निषेध वालसंगी कुरे पानाचे यावल सोयगाव या ठिकाणी सुद्धा समाज बांधवांनी निषेध व्यक्त केला. निषेध मोर्चात शिरसोलीचे उपसरपंच विजय कटोले, बारी पंच सदस्य शिवदास काळे, लोकनियुक्त सरपंच गोरख आसवार, नितीन बुदे, मंगला बारी यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. मोर्चात सहभागी झालेल्या मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना समाजाला आवाहन केले की आज शांत बसलात तर पुढची घटना आपल्या घरातही घडू शकते. आपली आजची शांतता आपल्या नाकर्तेपणाचे उदाहरण ठरू शकते. म्हणून झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद केला पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांनी नोंदवली. मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची या न्यायासाठी या खटल्यासाठी नियुक्ती करावी. उज्ज्वल निकम म्हणजे अशी आमची सर्व मुलींची इच्छा आहे. तिकडं बारी समाज अखिल भारतीय बारी समाजाच्या महिला मंडळीतर्फे मी मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट निकम साहेबांचं या कार्यासाठी नियुक्ती करावी आणि द्रुतगती न्यायालयामध्ये याचा निकाल लागावा. 6 महिन्याच्या आत आम्हाला हा निकाल द्यावा आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा. आम्हा सर्व माता भगिनींची ही नम्र आणि कळकळीची आग्रहाची विनंती आहे.